पनवेल महापालिकेच्या प्रभाग समिती ड च्या सभापती ॲडव्होकेट वृषाली वाघमारे यांनी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. नवीन पनवेल सेक्टर 17, 18, 15 आणि रेल्वे स्टेशन येथे होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या समस्येसंदर्भात वृषाली वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग समिती कार्यालयात बैठक आयोजित केली होती. या बैठकीत सभापती ॲडव्होकेट वृषाली वाघमारे यांच्यासह नगरसेवक ॲडव्होकेट मनोज भुजबळ यांनी वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी कायमस्वरूपी पोलीस चौकी उभारा अशी मागणी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस उपनिरीक्षक संजय कदम यांना निवेदनाद्वारे केली. नवीन पनवेल परिसरात होणाऱ्या ट्रॅफिकच्या समस्येबाबत चर्चा करण्यासाठी प्रभाग समिती ड च्या कार्यालय सभापती ॲडव्होकेट वृषाली जितेंद्र वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीमध्ये पनवेल स्टेशन आणि नवीन पनवेल येथील PL5 येथे होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या समस्यांबाबत मार्ग काढण्यासाठी सविस्तर चर्चा करण्यात आली. या ठिकाणी कायमस्वरूपी पोलीस चौकी निर्माण करण्यात यावी या आशयाचे पत्र सभापती ॲडव्होकेट वृषाली वाघमारे यांच्यासह ॲडव्होकेट मनोज भुजबळ यांच्यामार्फत पोलिसांना देण्यात आले. यासोबतच त्यांनी विविध ठिकाणची वाहतूक कोंडी समस्या सोडवण्यासंदर्भात काही सूचना मांडल्या. यावर वरिष्ठ पोलीस उपनिरीक्षक संजय कदम यांनी समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले. बैठकीला या चर्चेसाठी पनवेल महापालिकेचे नगरसेवक ॲडव्होकेट मनोज भुजबळ, नगरसेविका सुशीला घरत, वॉर्ड अध्यक्ष विजय म्हात्रे, भाजप कार्यकर्ते ॲडव्होकेट जितेंद्र वाघमारे, प्रभाग अधिकारी अमर पाटील, ट्रॅफिक पोलीस अधिकारी संजय कदम उपस्थित होते.